एकीकडे मुंबई शिवसेना भाजप विरुद्ध आक्रमक झाली असतानाच आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यानं शिवसेना मुंबईत भाजपला धक्का देण्यासाठी हार्दिक पटेलला प्रचाराच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. आज हार्दिक पटेल मुंबईत येण्याची शक्यता आहे आणि हार्दिक पटेल मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपला रिपोर्टर राहुल झोरी आपल्यासोबत आहे. राहुल, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या नात्याने शिवसेना चक्कर हार्दिक पटेल याला प्रचारासाठी उतरवण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती देशील? श्रद्धा, अगदी बरोबर आहे. शिवसेनेचा खरं तर हा मास्टर स्ट्रोक म्हणता येईल, कारण एकंदरीत बघितलं तर गेल्या काही दिवसात हार्दिक पटेल तर आहे, एकंदरीत गुजरातमधील त्याचं जे राजकीय वजन आहे ते शिवसेना महानगरपालिकेत देखील वापरायची एक प्रयत्न करते. हार्दिक पटेलच्या पाठीमागे गुजरातमधील पाटीदार समाज जो आहे तो मोठ्या संख्येनं त्याच्या पाठीमागे उभा आहे. याचबरोबर काही दिवसांपूर्वी जे गुजरातमध्ये सगळ्यात मोठं आंदोलन जे झालं होतं मोदी सरकारच्या विरोधात, अर्थात त्याचं नेतृत्व हे हार्दिक पटेलने केलं होतं. पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी सर्व समाज हा रस्त्यावर उतरला होता. मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये एक राजकीय अस्थिरता देखील उभा राहिली होती. त्याचवेळी ज्या मुख्यमंत्री होत्या त्यांना देखील या सगळ्या आंदोलनानंतर राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यामुळं जर बघितलं हार्दिक पटेलची जी सगळी ताकद आहे, हार्दिक पटेलचा जो जनाधार आहे तो मुंबई महानगरपालिकेत आपल्याला कसा वापरता येतो यावर शिवसेना प्रयत्न करताना दिसते. एक खूप मोठी गोष्ट आहे की आज हार्दिक पटेल मुंबईत येतोय. हार्दिक पटेल शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भात देखील प्रचार करेल. याचबरोबर आजच नेमकं गेल्या काही दिवसानंतर छुट्टी सुटल्यानंतर आज हार्दिक पटेल मुंबईत येण्याची शक्यता आहे. मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात काय चर्चा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद राहुल दिलेल्या माहितीबद्दल.